कोलाबा किल्ला आणि अलिबाग बीचची सफर झाल्यावर आता आपण जाऊया सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीच्या इथे. साधारण इथूनच या बीचपासून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे ही समाधी. शिव सकाळ मित्रांनो, मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण सरखेल कान्होजी आंग्रेंच्या समाधीला भेट देणार आहोत. अलिबाग बीच पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण. पर्यटक अलिबाग बीचला तर भेट देतात, पण ह्या ठिकाणाला देत नाही. कदाचित माहितीच्या अभावी असावे. विजयदुर्गापासून ते कुलाब्यापर्यंतच्या सागरी किनारपट्टीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर कान्होजींनी आपल्या आरमारी हालचालीचा केंद्रस्थान म्हणून कुलाब्याच्या जलदुर्गाची निवड केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बघितलं ना आपण, ठीक त्याच्यात 1 मिनिट अंतरावरच समाधीसाठी ते पूर्ण असं गार्डन आहे. आणि ही सरखेल कान्होजी आंग्रेंची समाधी आहे, तर आपण पूर्ण समाधी बघू. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा जन्म इसवी सन 1669 रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे या गावी झाला. मराठांचा इतिहास घडवणाऱ्या प्रसिद्ध घराण्यापैकी आंग्रे घराणे हे एक. खरं तर पराक्रम, कर्तृत्व, निष्ठा हे सर्व कान्होजींना आपल्या पूर्वजांकडून लाभलं होतं. तरीही स्वपराक्रमाने आपल्या स्वतःचा असा ठसा इतिहासात उमटवला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक वेळा मुघल, सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश सत्तांचा पराभव केला. इसवी सन 1688 मोगल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला. कान्होजी आंग्रेंनी रातोरात सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्या बाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. पण हा हल्ला साफ फसला. कान्होजी आंग्रे मोगलांच्या कैदेत पडले. कान्होजींनी मोठ्या शितापीने मोगलांच्या कैदेतून सुटका करून पोहोच सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला व त्यांनी गड हा पावसाळ्यापर्यंत लढवला. शेवटी मराठ्यांचा चिवटपणा पाहून सिद्धीने वेढा उठवला. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचे किल्लेदार झाले. सरखेल कान्होजी आंग्रेंनी खऱ्या अर्थाने आरमाळ बळकट करून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर स्वराज्याची पकड बसवली. 17व्या शतकाच्या शेवटी अलिबाग शहर नव्याने वसवले. कान्होजींचा हा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजींनी कोकणातील मंदिरासह पंढरपूर, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना देणग्याही दिल्या. शेवटी 4 जुलै 1729 रोजी समुद्रावरती सत्ता गाजवणाऱ्या राजाने जगाचा निरोप घेतला. सरखेल कान्होजी आंग्रेंना मानाचा मुजरा.